मी निकिता वागदे, स्टार अपेक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्सवर. अमरावतीला पाणी पुरवठा करणारी मौजी प्राची पाइपलाईन फुटली. पुलाच्या कामाच्या खड्ड्यात 3 तरुण गंभीर जखमी अवस्थेत आढळले. सदर घटना ही खापरखेडा दहेगाव उपमहामार्गावरील आहे. पुसागोंदी येथील 2 घरे जळून खाक. जलालखेडा बस स्थानकावरील शौचालय उद्घाटनाच्या प्रतीक्षेत. वाघाने नीलगायला केले ठार. कोंढाडे बस स्थानकाच्या वाहन तळावर डांबरीकरणाची प्रक्रिया करी. बिना संगम तीर्थस्थळावर हजारो पर्यटकांची माती आली. आता बातम्या सविस्तररित्या. अमरावती शहराला पाणी पुरवठा करणारी अप्पर वर्धा धरणाची माहुली पाइपलाईन फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी शेतावर व रोडात साचले. दुपारी 4:30 वाजता ही पाइपलाईन फुटल्यानंतर 7 वाजेपर्यंत कुठलीही उपाययोजना करण्यात आली नाही. पाण्याच्या लाटा 40 ते 50 फूट अवकाशाकडे जात असल्यामुळे भीतीजनक वातावरण निर्माण झाले. दहेगाव खापरखेडा उपमहामार्गावर सुरू असलेल्या पुलाच्या कामाच्या खड्ड्यात मध्यरात्रीच्या सुमारात दुचाकी घेऊन आढळल्याने 3 तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून वैभव आणि त्रिशरण हे गंभीर जखमी झाले तर मोहित हा किरकोळ जखमी झाला आहे. सदर घटनेची माहिती मिळताच खापरखेडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना मेयो रुग्णालय नागपूर येथे उपचारासाठी हलवले. पोलिसांनी या संदर्भात गुन्ह्याची नोंद दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे. कोंढाडीवरून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या पुसागोंदी येथील रहिवासी फुलाबाई जाधव आणि मंदूबाई जाधव यांची घरे जळून खाक झाली. त्यात फुलाबाई जाधव यांची कष्टाची कमाई 1.5 लाख रुपये रोख रक्कमही जळली आणि घर जळले. एकूण त्यांचे 3 लाख रुपयांचे नुकसान झाले. तहसीलदार प्रसाद मते यांना विचारल्यास त्यांनी सांगितले की शासनाकडून त्यांना पुढल्या आठवड्यात नुकसान परतफेड करण्यात येईल. जलालखेडा परिसरात 1 वर्षापासून स्त्री व पुरुषांसाठी शौचालय बांधण्यात आलेले आहे पण अजूनही ते नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेले नाही. गावातील नागरिकांना असे वाटते की शौचालय अजूनपर्यंत उद्घाटन झालेले नाही, त्यामुळे ते बंद शौचालय उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. या बस स्थानकावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा नाही. कोंढाळीवरून 13 किलोमीटर लांब मालकापूर गावालगत 100 मीटर अंतरावर असलेल्या शेतात 5 जूनला सकाळी 4:30 दरम्यान एका पट्टेदार वाघाने नीलगायचा फाडसा पाडला. या घटनेने गावकऱ्यांच्या मनात भीती निर्माण झालेली आहे. नागपूर अमरावती महामार्ग 6 वरील कोंढाळी हे प्रवाशी व विद्यार्थ्यांचे गर्दीचे महत्वाचे बस स्थानक आहे, परंतु अजूनही येथे मूलभूत आणि पायाभूत गरजा अपूर्ण आहे. इथे पिण्याच्या पाण्याची व नाश्त्याची सोय नाही. इथे डांबरीकरण नसल्यामुळे सर्वत्र धूळ असतो, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या व प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे. इथे सामोरील मुख्य ठिकाणी सुरक्षा भिंत नसल्यामुळे चोरट्यांनी आपला हैदोस मांडलेला आहे आणि याच सगळ्यामुळे दैनंदिन प्रवास करणारे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पवार यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. संपूर्ण नागपूर जिल्ह्यात बिना संगम तीर्थस्थळ प्रसिद्ध असून याला शासनाच्या क पर्यटन स्थळाचा दर्जा प्राप्त आहे. मात्र या परिसरात सुविधांच्या अभावामुळे हजारो पर्यटकांना बऱ्याच अडचणीचा सामना करावा लागतो. कपडे बदलवण्यासाठी इथे बाथरूम नाही. या परिसरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही नाही. पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे पर्यटक भर रस्त्यात आपली वाहने उभी करतात. याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे. अधिक बातम्यांसाठी बघत राहा स्टार एफएक्स न्यूज स्टारचा वार.